नारायणगढ़ा वरती आज मनोज जरंगे पाटील हे भव्य दिव्य दसरा मेळावा घेतात। मात्र या दसरा मेळाव्याची नारायणगढ़ाची परंपरा जुनी आहे। नारायणगढ़ांचे महंत शिवाजी महाराज हे सातत्याने दरवर्षी नारायणगढ़ावरती दसरा मेळाव्याला भाविकांना भेटत असतात। आज सुद्धा त्यांची भेट या ठिकाणी सुरू आहे। मोठ्या संख्येने भाविक येत आहेत। महाराजांच्या पादुकांचं सुद्धा या ठिकाणी दर्शन सुरू असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। नारायणगढ़ हे एक मोठं धार्मिक स्थान आहे। बीड जिल्ह्यातलं सर्वात महत्त्वाचं स्थान म्हणून या गडाची ओळख आहे। या गडाचे सध्याचे महंत शिवाजी महाराज आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। महाराज काय सांगाल, आजचा मोठा प्रसंग आहे, खूप मोठ्या संख्येनं समाज या ठिकाणी जमतोय, लाखोच्या संख्येने दसरा मेळावा होतोय, तुम्ही समाजाला संबोधित करणार आहात, मनोज जरंगे पाटील संबोधित करणार आहात, काय सांगाल? या ठिकाणी या वर्षाचा विजयी दसरा मेळावा हा विराट स्वरूपाचा आणि होत आहे। यापूर्वीचा दसरा मेळावा आमचा परंपरेने चालत आलेला आहे। आमचा नारायणगड म्हणजे सर्व जाती धर्माचा गड आहे। या ठिकाणी आमच्या संघर्षयोद्धा मनोजदादा जरंगे पाटील यांची संकल्पना होती की या नारायणगडावर भव्य आणि दिव्य स्वरूपाचा हा दसरा मेळावा व्हावा। कारण पूर्वी जी सभा ठेवली होती ती कॅन्सल झाली आणि म्हणून या वर्षी त्यांनी सुद्धा असं आवाहन केलं महाराष्ट्रामध्ये की सर्व भाविकांनी या नारायणगडावर दसऱ्या मेळाव्यासाठी यावं आणि नगद नारायणाचा आशीर्वाद घ्यावा। गडाचं महत्त्व काय, हा जे संस्थान आहे, गड आहे, ते कुठल्या देवाचं आहे, कधी स्थापना झाली, सुरुवातीला कुठले महाराज होते, गादीची परंपरा कशी चालत आहे? श्री क्षेत्र संस्थान नारायणगडाची ही परंपरा अनादी परंपरा आहे। आतापर्यंत 8 महंत होऊन गेले आणि आमची ही 9वी गादी आहे। पूर्वीचं देवस्थान भगवान शंकराचं मूळ पीठ आहे या नारायणगडावर। त्याची आख्यायिका अशी आहे की 12 वर्षाला एक लिंग आपोआप तयार होतं आणि ही तपश्चर्याची ताकद म्हणून लाखांनी समाज, महिन्याला 2 लाख समाज असतो, आजच गर्दी झाली असं नाही। आणि आमच्या या नगद नारायण महाराजांनी मूळ पुरुष होऊन गेले। पूर्वी अरण्य होतं, इथं तपश्चर्या केली आणि तपश्चर्याची ताकद पंढरपूरचा भगवान नारायणगडावर आला आणि साक्षात्कार आमच्या नगद नारायणाला करून दिला। भगवंतानी आशीर्वाद दिला जो या नारायणगडाची सेवा करील त्याचे मनोरथ पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, हा भगवंताचा आशीर्वाद आहे। आणि म्हणून नारायणगडाची अशी शक्ती आहे, जाज्वल्य दैवत आहे आणि भक्ताला प्रसन्न होणारं दैवत आहे, त्याचे मनोरथ पूर्ण करणारं दैवत आहे। आणि म्हणून आमचे मनोजदादा जरंगे पाटील हे पूर्वीचेच भक्त आहे, नगद नारायणाचा त्यांना आशीर्वाद आहे आणि म्हणून नगद नारायणाला ते मानतात, म्हणून या गादीला मानतात, म्हणून उपोषणामध्ये सुद्धा आम्ही म्हणावंत्यांनी ऐकावं, पाणी ग्रहण करावं, उपोषण सोडावं, ते म्हणतात मी कोणाच्या हाताने पाणी प्यायला मोकळा नाही, माझं जे दैवत आहे त्या गादीचं मी नक्कीच ऐकल, म्हणून आमचीसुद्धा मोकार महाराष्ट्रात जाहिरात झाली उगची उगच। हे जे तुम्ही नगद नारायण म्हणतायत, त्यांचा जन्म कधीचा होता, हे कुठले होते आणि त्यांनी तपश्चर्या कशी केली? नगद नारायण हे आमच्याच परिसरातले गेवराई तालुका बीड जिल्हा ही गोदावरीच्या काठावर त्यांचं गाव आहे। पैठणवरून जी गोदावरी पवित्र गंगा येते त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला। हे पूर्वीची काही तपश्चर्या असते अशा साधुमुनीची, सर्वालाच हे घडत नाही आणि सर्वाला हे करता येत नाही, शिव्या सर्वाला देता येतात पण तपश्चर्या सर्वाला करता येत नसते, म्हणून नगद नारायण बाबाचे हे पूर्वीची तपश्चर्याची ताकद आहे। आणि म्हणून उपजल्यापासून लहानपणी सुद्धा त्यांनी परमार्थी क्रिया करावी, नामचिंतन करावं, पुढं त्यांना संसारात मन लागलं नाही म्हणून पैठण क्षेत्रात गेले, काही विद्याभ्यास केला, सद्गुरूची सेवा केली, आशीर्वाद घेतला, ही नाथ परंपरा आहे। आणि या ठिकाणी येऊन तपश्चर्या केली आणि त्यांनी हे मूळ पुरुष आमचे नगद नारायण आहे, ते नारायण नाव आहे पण नगद ही उपाधी लागली, कारण ही सेवा केल्यानंतर ते उधार फल नाही, नगद, म्हणून आमच्या महाराष्ट्रात ख्याती या नगद नारायणगडाची आहे। आणि एवढा समाज काय बोलवला का, नाही,
ही प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये हे भक्तीची रुखरुख आहे आणि या दसरा मेळावा विराट स्वरूपाचा व्हावा ही भाविकाची संकल्पना आहे। म्हणून या ठिकाणी एवढा 8 नाही वाजले तर लाखोने समाज आहे। 12 वाजेपर्यंत डोंगर पांढरा होईल, किती समाज येईल सांगता येणार नाही। आता गडाची परंपरा किती आहे, या गादी अंतर्गत किती गड येतात, तिकडेली व्यवस्था कशी असते, हे सगळं कसं आहे? आता अनेक गड आहेत, बीड जिल्ह्यात आहेत, अहमदनगरमध्ये आहेत। आता आमच्या या बीड जिल्ह्यात 10-5 गड आहेत, आपापल्या परीना ज्या त्या गडाला जो तो समाज आट्या जाईल। आमच्या या नारायणगडाला 500 गाव आटेत आणि इतकी भक्ती आहे समाजाची, महिन्याला 2 लाख समाज, ही एवढीच गर्दी हे दर्शनासाठी वरची लाईन। मग हे पावणारं दैवत आहे म्हणून इथं बोलावं लागत नाही, हे आपोआप समाज या ठिकाणी नगद नारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी हे अनुभव आलेले आहेत समाजाला। त्यांच्या मनोकामना, त्यांचं काय प्रतिज्ञा असतील त्या पूर्ण झालेल्या आहेत। म्हणून आमचं हे दैवत आहे, प्रसन्न होणार आहे, नवसाला पावणारं आहे आणि म्हणून लाखांनी समाज भक्ती करणारं हे विराट स्वरूप या भक्ताचं आहे। दुसरा एक मूळ प्रश्न विचारतो, जे भगवानगड आहे तिथले जे भगवान बाबा होते ज्यांनी भगवानगड स्थापना केली ते पण मूळ इथलेच होते, मात्र इथून वेगळे होऊन त्यांनी नवीन गडाची स्थापना केली, त्याच्याबद्दल काय सांग? आता आम्ही तर सांगितलं हा सर्व जाती धर्माचा गड आहे। आमचे महंत पूर्वीचे आमचे गुरु महादेव बाबा होऊन गेले आणि त्यांच्या समकालीन भगवान बाबा या ठिकाणी त्यांनी सुद्धा काही दिवस सेवा केली आणि नंतर प्रति भगवान गड तयार केला। आणि म्हणून साधू संतात भेद नसतो, भेद समाजात असतो, जीवात असतो। साधू संतांचं परमार्थ तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदी यालाच परमार्थ म्हणावा। ही द्वेषबुद्धी भेदबुद्धी जीवाच्या ठिकाणी असते, अज्ञानाच्या ठिकाणी असते, पण संतांच्या ठिकाणी भेदबुद्धी नसते। कारण काय होतं, काही जण म्हणतात काही आरोप झाले त्यामुळं त्यांनी स्वतःला इजा करून घेतली, ते आम्ही सांगू शकत नाही काय घडलं, हे पूर्वी काय असेल ते आम्ही या वर्तमान काळात। मग कुणी आपापल्याने काही दावण्या देत असते, काही एकमेकावर आरोप करत असतात, काय करत असते ते आम्हाला काही सांगता येणार नाही, आम्हाला माहितच नाही। शेवटचा प्रश्न, गडांवरून समाज वेगवेगळ्या जातींमध्ये विभागला चाललाय, हा मूळ गडाचं स्थान आहे, तुम्ही म्हणताय सगळ्या जाती धर्माचं आहे, तर या दोन्ही जातीला तुम्ही आव्हान काय करालाच? आम्ही आव्हान आमच्या भूमिकेने आव्हान करतो, या रे या रे लहान थोर या ती भलते नारी नर। पण आता आम्ही तर सांगितलं समाजाचे आता या सध्याच्या काळात अशा फाळण्या झाल्यात, विभाग झालेत, आपापल्या परीनं आपापले ग्रुप झालेत। हे ग्रुप का झाले तुम्हाला आम्ही माहिती सांगता येणार आहे, हे राजकारण पेटलंय चौकड, भक्तीचं कारण नाही याला राजकारण। आपापल्या ग्रुप झालेत, आपापल्या फाळण्या झाल्यात, मग आता आम्ही काही बोलू शकत नाही त्या विषयावर। समाजाला काय सांगणार? समाजाला सांगणार बाबा हे परमार्थिक क्रिया आहे, परत जन्म नाही, परमार्थ करा। संसार कोणत्या जन्मात आहे पण परमार्थ हा दुसऱ्या जन्मात नाही, फक्त मानवाच्याच ठिकाणी आहे। परंतु हा राजकारणाने आपापले ग्रुप पडलेत, आपापल्या पक्षाचे, आपापल्या जाती धर्मात, त्यांना आम्ही काही बोलू शकत नाही। त्रयोते नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।